तांबडं फुटल्यापासून नांगरतायसा. जरा दम घ्या की आव रातभर झोपला भी नाही. रकमा कंठोईवर कर्जाचं ओझ, रातीची भूक झोपू कुठे देती. आव कर्जाचा विषय काढला की असा गबगार होतायसा. अहो पण यातून काहीतरी कायमचा तोडगा काढायला पाहिजे की नको. तोडगा निघल असा आबाळाकडे बघून किती दिस काढायचे. एक दिवस नांगरता नांगरता जीव जायचा. रखमा तोडगा निघल, माझी जानकी डॉक्टर आणि गण्या सैनिक झाल्यावर तोडगा निघल. अग चल, थांबून नाही चालायचं. चल रखमा. कालपासनं तापानी फणफणतायसा. मरू तिथे काम, जरा आराम करा. अंगाला काय जाते फणफणायला, माझ्या यातना मनालाच ठाऊक. पण थोडीशी विश्रांती नको घ्यायला. रखमा विश्रांती फक्त पैसेवाल्यांना आणि श्रीमंतांनाच ठाऊक. आपण विश्रांती घेतली तर उपाशी मरू. अहो पण एका दिवसाने काय फरक पडणार आहे. आपल्याला नाही पण पोरांना फरक पडेल ना. एक टायमाला खायला मिळतं ते बी नाही मिळायचं. त्यांना काही पाणी पिऊन झोपवणार आहेस. रखमा दम खाऊन चालायचं नाही बाई. कामाला लागलो पाहिजे. एक नाही दोन नाही दहा वेळा जरी रडला असला तरी तुझी सुटका नाही. मी तुझ्या पाया पडतो ताई पण मला खरंच भीती वाटते. दिवसातून चार वेळा हेच पाणी ढोसतोस ना, तेव्हा नाही वाटत भीती. तू कालच्या आईतला दिन्या म्हणत होता की नदीत सुसर आहे. सुसर आहे? मला कधी नाही दिसली ती. ती सुसर भी तुला घाबरत असेल. आई शप्पट सांगतो ताई उद्या नक्की मारीन उडी. गेला एक आठवडा तू हेच म्हणतोय पण आज नाही ना तुझ्या नाका तोंडात पाणी कोंबलं तर नावाची जानकी नाही मी. हा आणि मी आलो तर? अरे वारे बहिणी, बाबा म्हणतात मोठेपणी तुला सैन्यात पाठवायचं आणि सैनिक असा मरणाला घाबरतो का? पण मी घाबरतो ना. घाबरतो? चल काढ कपडे. अरे 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 ताई, कसा हातपाय मारत आहे? बोंबलू नको, कंबर भरत पाणी राह उभा. आव गावची जत्रा दोन दिवसावर आली आणि आपल्या घरात शिमगाच चालू आहे. नगा इतकी काळजी करू, मी यंदा नवसाईला साकडं घालणार आहे. आपल्यासाठी नाही, निदान आपल्या पोरांसाठी तरी. नवसाई सगळ्यांनाच आपल्या पदराखाली घेते. तिला म्हणावं आमच्या वाट्याला जे भूक दिलेस ते आमच्या पोरांच्या वाट्याला देऊ नको ग माई. आव दोन दिवस झालं जानकी सारखी मागे लागली. शेतावर मदतीला येते मदतीला येते. अजिबात नको. हे बघ या सगळ्यापासनं पोरांना लांबच ठेवायचं. आज ना उद्या दिस बदलतील असंच थोडंच राहणार आहे.
अरे तुम्ही इथं काय करताय? नरसिंहराव याचे तिथं आता चला पळा इथून लवकर चला. किल्लेदार साहेब येणार आहेत म्हणजे बरोबर सुमिताई पण असेल. तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा. चला पळा इथून लवकर चला. ताई नरसिंहराव म्हणजे कोण ग? अरे आपल्या गावाचे मालक आहेत ते. मुंबईला असतात. इथे केव्हातरीच येतात. ताई घाबरतात त्यांना सगळे. घाबरायलाच पाहिजे. शेवटी राजे ते आपल्या गावचे. राजे? ताई राजे म्हणजे शिवाजी महाराजांसारखे? काय खाट काय रुबाब असो त्यांचा. ताई 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 तुझी ओळख आहे त्यांच्याशी? माझी कशी ओळख असेल? हा पण मी पाहिलंय त्यांना. पण साहेब म्हणे नरसिंहराव मोठे आमदार आहेत ते. आमदार? हा म्हणजे कोण ग? नागरिक शास्त्र शिकला नाहीस का विसरलं सगळं? पण सुमिताई काय येणार आहे त्यांच्या सोबत? अरे नरसिंहरावांच्या धाकट्या भावाशी लग्न झालंय तिचं. कोण? परशुरामराव. काय रे ताई तू साठवलेल्या पैशांची बाबांना अशी गाडी घेऊन दे ना. गाडी? मी साठवलेल्या पैशातून बाबांना बैल जोडी घेऊन देणार आहे. नर्मदेची शेवटची इच्छा होती. तिच्या अस्थींचं विसर्जन आपल्या गावच्या नदीतच व्हावं. गावाचं भाग्य. वहिनी म्हणजे गावाच्या माऊली होत्या. त्यांच्या नावातच नर्मदा होती. आणि वागण्या बोलण्यात सदाचार. त्यांच्या अस्थींचं इथं विसर्जन होणं म्हणजे गावाला मिळालेला एक आशीर्वादच म्हणायचा.
ज्यांच्याकडे पैसे नसतात ना ते करीन. पण ताई तुझ्या डब्यात टलाई पैसे आहेत, त्यातून घे की बाबांना बैलजोडी. अरे येड्या, त्यातून कशी बैल येणार का? आपण बैला घेतली तर आपण श्रीमंत नाही होणार. श्रीमंत होणार का नाही ते नाही माहित, पण गरीब नक्की नाही राहणार. ताई ते गरीब आणि श्रीमंत नागरी शास्त्राच्या पुस्तकात का नाही आहे ग? अरे गरीबी पुस्तकात नसते काही, ती खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये किंवा आपल्या शेतात असते. मग असा प्रश्न आला तर याचं उत्तर कुठून शोधून काढायचं? इतिहासाच्या पुस्तकातून का भूगोलाच्या? गरिबीवर किती मोठं उत्तर लिहिलं ना तरी कधीच तो प्रश्न सुटत नाही, त्यामुळे असले प्रश्न सोडवायचे नसतात, सोडून द्यायचे असतात. बरं झालं आपले आई बाबा शिकले नाही ते, नाही तर त्यांची दोन चार मार्क तरी गेलीच असती. असं का विचारतोस तू? अग आपली आई ना एकासारखी डोक्याला हात लावून म्हणत असते, एक गरिबाचे प्रश्न कवा सुटणार रे विठ्ठला. गण्या, जो प्रश्न आपल्या आई बाबांना नाही ना सोडवता आला तो आपण दोघांनी मिळून सोडवायचा. एक दिवस बाबांच्या गळ्यातला नांगर काढायचा. ताई प्रश्न सोडवण्यासाठी तू माझा अभ्यास घेशील ना? अरे अभ्यास घेण्याची काय गरज, आपल्या घरात रोजच या प्रश्नाची उजळणी होते की. म्हणजे का? काय सांग ना एक दिवस. सुभद्राव राम राम. मालक मालक असं अचानक येणं केलं? अरे सुभाने, येणाऱ्याच्या लक्षात नसली तरी घेणारा तारीख कसा विसरेल? अरे माझ्याच जमिनीवर मालच पाहुणा म्हणून बोलतो वय. हा हो बिलीव कागद द्या आला वाच. मुदत संपून 2 दिवस झालेले आहेत, आता ठरल्याप्रमाणे या जमिनीवर ताबा माझा. मी कर्जमाफीसाठी अर्जी दिली. अरे ते सरकारी बँकांसाठी, आमच्या पतसंस्थेसाठी असला नियम नाही. जास्त शहाणपणा करायचं नाही. हो तो बोर्ड ठोका. मालक मला कसं करू नका हो, पाया पडतो मी तुम्ही. तुला कसं करू नको, या जमिनीच्या एकाच तुकड्यावर मी माझ्या बायकापोरांचं पोट भरतो. मला पण बायकापोर आहेत की. ओ बोलना तर तो बोर्ड तुझ्या छाताडावर ठोकेन. मी बोर्ड ठोकू देणार नाही, बाजूला वाढत मालक. मी नाही ठोकू देणार बोर्ड. त्यांनी उठला. काळजी करू नकस, आता कसं होणार आपलं? समजा ठीक होईल. एक उपाय आहे, एक उपाय आहे. दानी पाडणं किती अवघड असत ताई. आता मी 10 भाकऱ्या पाडणार आहे. येडे पहिल्यांदा पोहायला शिक. त्या राजन दादानी पाण्यात ढकलल्यापासून सगळी भीती निघून गेली माझी. राजनच्या तर तावडीत सापडू माझ्या. नाही नाही इंगा दाखवला तर बघ ताई. काय तू बघ राजन दादा तुला पाण्यात ढकललं ना रे. नाही त्याला पाण्यात जायला लावलं तर नावाची जानकी नाही मी. हा त्याला काम कर, जा तुझी खलान जा. मी नको मी. अरे जा ना ताई, नको ना. तू जा मी सांगते, जा ताई नको ना. अरे घे रे, घे अजून. हा ये इकडे. तर मी सांगितल्यावर तुझ्या चेहऱ्यावर फेकायचा काय? हा तयार, मी हाक मारते. थांब.
गेली वाटत. माफ करा. नापीक जमिनीत सुपीक पीक कस काय आलं? वा परशुरा, लई भारी डायलॉग बोलला. मालक मालक थांबा थांबा. असं न इच्छता कुठं चाललाय तुम्ही? मोठ्या मालकांना भेटायचंय. मालकांची भेट मागितली होती का तुम्ही? पण तुम्हाला कशाला हवेत निसत्या चौकशा? संस्थाला आमचे मालक म्हणवत्यात पाटकी जोडी घेऊन आली. शेतावर टो घाट पडली राघोबाची. बोर्ड खूपच आहे माझ्या छताडावर. सुभान दादा येऊ द्या. जी बाई सर. पोरी नरसिंहराव साहेबांना भेटायचं. महत्वाचं काम आलंय. देशोधडीला लागत. पण मोठे साहेब आणि आत्याबाई तर घाटावर गेलेत. मी घाटावर जातो. सुभान दादा. नर्मदा बहिणींच्या अस्थि विसर्जनासाठी गेले. तुम्ही बसा, मी आलेच. नरसिंहा, तिची आणखी पण एक इच्छा होती. तिच्या अस्थींबरोबरच याचंही विसर्जन व्हावं. तिचं कुंकू